वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर आजपासून 31 मार्च पर्यंत राज्यात बंदी असेल, असा आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंठे यांनी सोमवारी काढला. व यात विवाह समारंभासाठी केवळ 50 जणांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. जळगावातील सुवर्णनगरी 3 दिवसांच्या बंदीनंतर सुवर्ण बाजार उघडताच भाववाढीने त्यास सुरुवात झाली असून चांदीच्या भावात 300 रुपयांनी तर सोन्याच्या भावात 150 रुपयांनी वाढ झालेली दिसून आली. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मंगळवार दिनांक 16 मार्च पासून जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजे दरम्यान सुरू राहतील, तर हॉटेल, परमिट रूम, बार सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील, असे आदेश जळगाव जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे. पुणेच्या कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत या मार्केटमधील 25 दुकाने जळून खाक झाले आहे व त्यानंतर तासाभराच्या अथांग प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. अर्थसंस्थेत काळ्या पैशाचा शिरकाव होऊ नये या कारणासाठी गेल्या 2 वर्षापासून 2000 रुपये मूल्याच्या नोटाची छपाई बंद करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे सोमवारी लोकसभेत देण्यात आली. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.